प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाचं शिखर गाठणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या यशोगाथा आज वेद उत्सव जीवनाचा या कार्यक्रमात उलगडण्यात आल्या. शहरातील वेध संस्थेमार्फत मागील 10 वर्षांपासून शहर, मराठवाडा आणि महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येतो. त्याप्रमाणे त्यांच्या यशोगाथा सर्वसामान्य विद्यार्थी आणि युवकांना प्रेरणादायी ठराव्यात यासाठी अशा व्यक्तींची भेट सर्वांशी घडवून आणली जाते. याच अंतर्गत यावर्षी वेध उत्सव जीवनाचा एव्हरेस्ट वीर शेख रफीक, सॉफ्टवेअर उद्योजक मुक्तक जोशी, भिल्ल समाजाचे पहिले IAS अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड, मराठी नाट्य आणि सिने दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, जय मल्हार फेम पूर्वा निलिमा सुभाष, T20 महिला क्रिकेटर देविका वैद्य, जम्मू काश्मीर मधल्या अनाथ मुलींसाठी अनाथ आश्रमाची निर्मिती करणारे अधिक कदम आदींना या वेद संस्थेने सन्मान देऊन गौरव केला आहे. सॉफ्टवेअर उद्योजक मुक्तक जोशी यांनी आपल्या प्रवासाबद्दल सांगताना म्हटलं की मर्यादा ओळखा आणि ते ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. पाय जमिनीवर ठेवून आकाशाला गवसणी घालण्याची जिद्द ठेवा. पैसा आपोआपच मागे येईल. राईट. आता तर जेव्हा कंपनी आपण विकतो तेव्हा ते जे प्रॉडक्ट आहे ते पुढे चालू त्यांना ठेवायचं असतं. काही काही कंपन्या अशा पण विकल्या जातात की त्या बंद करायच्या असतात म्हणून, पण आमची कंपनी चालू ठेवायला विकली. तर त्यामुळे ते प्रॉडक्ट कंटिन्यू करायला पुढचे 3 वर्ष मला त्यांच्याबरोबर मिनिमम कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन आहे. आणि त्यापुढे पण जर मला आवडलं पटलं तर. पण आता म्हणजे थोडक्यात असं की तुझ्यामधला तो जो चंचल मुक्तक आहे की नाही, की ज्याला आता नवीन नवीन आव्हानं पाहिजे, आता सध्या कुठली आव्हानं दिसत आहेत का? म्हणजे दिसायला लागलीच असणार. म्हणजे आता पाहायला गेलं तर IoT म्हणून जो प्रकार आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स, की फ्रीज, मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन, टीव्ही तर स्मार्ट टीव्ही आहे, त्याचं हे सगळं इंटरनेटला जोडायचं. देविका वैद्य या T20 क्रिकेट संघाची अष्टपैलू खेळाडू हिनं आपल्याविषयी सांगताना म्हटलंय की शारीरिक उंचीपेक्षा कर्तृत्वाला महत्व द्यायला हवं. मी 12 वर्षाची असताना Under-19 स्टेट मॅचेसला सिलेक्ट झाले. तू 12 वर्षाची असताना Under-19 सिलेक्ट झाली. ओके. आणि मग 13 वर्षाची असताना मेन म्हणजे सिनियर टीम मध्ये सिलेक्ट झाले महाराष्ट्राच्या. 13 वर्षाची असताना महाराष्ट्राच्या सिनियर टीम मध्ये सिलेक्ट झाली. ओके. नंतर त्याच्यानंतर मी स्टेट मॅचेस मध्ये परफॉर्म केल्यावर मग मी इंटरझोनलला सिलेक्ट झाले 2 वर्षात. आणि मग 17व्या वर्षी मी T20 इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका डेब्यू केला. 17व्या वर्षी इंडिया डेब्यू T20 मध्ये इंडिया साऊथ आफ्रिका. मराठवाड्याचे भूमिपुत्र रफीक शेख या एव्हरेस्ट वीरानं आयुष्यात पॅशन आणि पेशन्स ठेवून काम करणं महत्वाचं असतं आणि अनेक वेळा अपयश येऊनही मी खचलो नाही आणि एव्हरेस्ट सर केला असं सांगितलं. एव्हरेस्ट सर करत असताना भूकंप आला होता आणि त्यावेळी मात्र आपण मरणार अशी चिंता होती, परंतु माझी ही मोहीम रद्द होईल का ही चिंता जास्त मला सतावत होती. आपला अनुभव रफीक शेखनं यावेळी व्यक्त केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत IAS झालेले आदिवासी समाजातील डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी शाळेत सुकडी आणि दूध मिळत असल्यानं फक्त आपण शाळेत गेलो असं सांगितलं. भिल्लाचं पोरग डॉक्टर आणि कलेक्टर होणार का अशी टोमणे अनेक जणांनी मारले, परंतु आपण परिस्थितीचं रडगाणं गाण्यापेक्षा त्यावर मात करत डॉक्टर आणि कलेक्टर पर्यंतचा यशस्वी प्रवास केला असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तर मी त्या पायऱ्याने जायचो, त्याच्यामुळे माझा फिटनेस खूप व्हायचा. आणि जेव्हा स्पॉन्सरकडे जायचो मला बघायचं एवढं कसं घामाला आलं, हा औरंगाबादून पाहिला का तो मला बघून लागेल स्पॉन्सरशिप द्यायचं. तर हे खूप मोठं आणि डेडिकेशननी मी करायचो आणि प्रत्येक आल्यानंतर त्याचं पूर्ण ऑडिट करणे, व्यवस्थित किती झाले काय झाले. आणि ह्या पूर्ण प्रवासात म्हणजे मी मुंबईला खूप कमी गेलो होतो, पण जेव्हा स्पॉन्सरशिप आणि बाकीच्या गोष्टीसाठी मी फिरायचो तर मला वेस्टर्न लाईन, हर्बल लाईन, सेंट्रल लाईनचे सर्व स्टेशन माहीत झाले. खूप मजा आली, खूप लोक प्रवास झाले. म्हणजे औरंगाबादपासून बऱ्याच वेळेस माझ्याकडे तर पैसे पण नसायचे, पण TC माझे मित्र झाले तर ते मला AC बसून घेऊन जायचे आणि मी त्यांना एक्सपिरियन्स शेअर करायचो माझा, तर त्यांना खूप आवडायचे ते. तर असा हा माझा पूर्ण 14चा पहिला प्रवास होता आणि मी खूप मेहनत घेतली आणि परत एक्सपिडिशनसाठी गेलो 2014. इंग्लिश ही केवळ एक भाषाच आहे, कोणत्याही व्यक्तीचं मोठेपण इंग्लिश सिद्ध करत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी या सर्वांची मुलाखत डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी घेतली तर संस्थेचे विंग कमांडर UD केंकरे, शैलजा केंकरे, शीतल केंकरे यांच्यासह डॉक्टर संपत सारडा आदींची उपस्थिती होती.